mechanical engineering, civil engineering, electro engineering, computer engineering, automobile engineering, ह्या अशा ज्या काही ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेस एकत्र येऊन काहीतरी एक वेगळा उपक्रम हा त्याच्या माध्यमातून चालू केला होता. पूर्वी काय असायचं हे वेगवेगळे जे काही ब्रांचेस आहेत सिव्हिल असेल किंवा मेकॅनिकल हे दोन्ही ब्रांच वेगळे असायचे आणि दोन्ही ब्रांचचं काम वेगळ्या पद्धतीने चालायचं. म्हणजे मेकॅनिकलवाले मेकॅनिकलमध्ये काम करत असणार, इलेक्ट्रॉनिक्सवाले इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करत असणार. आता तसं नाही आहे तर एक कॉमन